राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र निकाल. राज्यातील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आज निकाल लागलेत. त्यामध्ये काही ठिकाणी संमिश्र निकाल लागलेत तर काही ठिकाणी पक्षांना निर्विवाद यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची जून महिन्यात घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णतः तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशतः बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका स्थगित. जिल्हा परिषदांमध्ये किमान 50 तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागणार असल्याने निवडणूक लांबणीवर पडली आहे. महागाई विरोधात काँग्रेसचा हल्ला बोल. महागाई आणि जीवनावश्यक अन्न पदार्थांवर लागू करण्यात आलेल्या GST विरोधात काँग्रेसने आज देशभरात विविध ठिकाणी जोरदार आंदोलन करून सरकारवर हल्ला बोल केलाय. संसदेच्या परिसरात काँग्रेस खासदारांनी काळे कपडे घालून निदर्शनं केली आहेत. नंतर राष्ट्रपती भवनाच्या दिशेने त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोर्चा विजय चौकातच अडवण्यात आला आणि राहुल गांधींसह अन्य काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आलंय. मुंबईतही राजभवनावर मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. महागाई जीवनावश्यक वस्तूंवरील GST दरवाढ या विरोधात राजभवनासमोर आंदोलनासाठी निघालेल्या काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांनी मध्येच अडवलंय. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आदी नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय. मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर बिनविरोध. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून दरेकर यांना अध्यक्षपद गमवावं लागलं होतं. दरेकर यांच्या निवडीने राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचा परिणाम आता दिसू लागला असल्याची चर्चा सुरू आहे. शिक्षकांविना डिजिटल शाळांवर सरकारचा भर. केंद्र सरकारने डिजिटल स्कूल ही संकल्पना पुढे आणली आहे. या शाळांमध्ये शिक्षक नसतील, शिक्षक नसतानाही विद्यार्थी शिकतील. या शाळा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने सुरू करण्यात येतील. CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे महासंचालक डॉक्टर दिनेश त्यागी यांनी ही माहिती दिली आहे. प्रत्येक गावात डिजिटल शाळा सुरू व्हाव्यात आणि या शाळा शिक्षकांशिवाय चालाव्यात असा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय. अमेरिकेत आरोग्य आणीबाणी जाहीर. जगभरात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेत अमेरिकेत आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेत शुक्रवारी तब्बल 7,100 मंकीपॉक्सच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे अमेरिका प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून प्रशासन हाय अलर्टवर आहे. योग्य उपाययोजना राबवण्यासाठी प्रशासनाने आरोग्य आणीबाणीचा निर्णय घेतलाय. चीनने आता युरोपीय देशांकडे वटारले डोळे. अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन आणि अमेरिकेतील तणाव शिगेला पोहोचला असताना आता चीनने युरोपीय देशांकडे डोळे वटारले आहेत. चीनकडून तैवानच्या खाडीत ज्या आक्रमक कारवाया सुरू आहेत त्या योग्य म्हणता येऊ शकत नाही अशा शब्दात G7 गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी आता चीनची नाराजी ओढावून घेतली आहे. रिचा चड्डा अली फैजल करणार लग्न. बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री रिचा चड्डा आणि बॉलिवूडमध्ये गुड्डू भैया या नावाने प्रसिद्ध असलेला अली फैजल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. याबाबतची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात दोघांचा विवाह संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुधीरला पॉवर लिफ्टिंग मध्ये सुवर्ण. भारताचा अनुभवी पॅरा पॉवर लिफ्टर सुधीरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पॅरा विभागात इतिहास रचलाय. त्याने 212 किलो वजन उचलत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. या पॅरा स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्ण पदक जिंकलंय. सुधीरला कळत्या वयातच पोलिओने ग्रासलं होतं, मात्र तरीही त्याने जिद्द सोडली नाही आणि आज इतकी मोठी कामगिरी केली आहे.